Kawani Madwan versus Ayush 11 Adiure. Quarter final sati Asamna Kheola Zail. Jay Bhavani Madwan versus Ayush 11 Adiure. Ya Fudilona Samna. Preshekancha Maiti Sanktoe Salu Asila Samna. Katewadi versus MCC Madgurawadi. Katewadi Asangate Paladaj Prasad Bute. Strike light, non strike light, Vilas Nathnekar. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने संघाचा खाता उघडते धावसंख्या झाली आहे 1 पहिला षटक प्रगती पथावर असताना प्रणय मारा करतील प्रसाद भुते यांना उत्कृष्ट असे फलंदाज घातक विस्फोटक प्रसाद भुते दावारा पावला तर नाम घेऊन प्रणय मारा करतील प्रसाद भुते याला पाहूया प्रसाद भुते काय करतायत आपल्या संघासाठी आणि प्रणय कितपत योगदान देतायत आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा पंचांचा इशारा अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या झाली आहे 2 लकी ड्रॉचा फायनल इथे आता लकी ड्रॉ मी उडवतोय आणि कैलास नवळ इथे उत्साहित आहेत पण तुम्हाला काही लकी ड्रॉ लागणार नाहीये झाले का डिसिजन या सिसामध्ये जे आहे ती मोबाईल होम थिएटर कुकर मिक्सर अशी मोठी बक्षीस आम्ही इथे ठेवलेली आहेत प्रणय पुन्हा एकदा दाबारा पावला रन घेऊन मारा करते भुते यांना भुतेंचा पटकावलेला चेंडू चेंडू जातोय सीमारेषा उत्कृष्ट आणि गचाळ फिल्डिंग गचाळ क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकडून चेंडू जातोय सीमारेषा बाद 4 धावा मोहर लागते 4 धावाची धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या झाली आहे 6 सहा चेंडू सात सिक्सर मारले होते युवराज सिंग उत्कृष्ट असा आणि घातक फलंदाज इंडियासाठी खेळत होता युवराज सिंग खूप रेकॉर्ड आहेत युवराज सिंगच्या नावावर फायनल लक कोणाला आजमावत असेल तर आपल्याला तिकीट इथे बनवले जात आहेत जर कोण असेल हॅलो स्मार्टफोनसाठी आणि होम थिएटरसाठी इथे चान्स घेणार असेल आपलं लक आजमावून असेल तर त्याने झालं उत्कृष्ट अशी फलंदाजी चालली आहे कातेवाडी या संघाकडून प्रणय पुन्हा एकदा मारा करते भुत्याना भुत्याने पटकावलेला चेंडू चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावा भुते आपली खासियत दाखवत आहे एक चेंडू राईटिंग बॅटिंग आणि एक चेंडू लेफ्ट साइड बॅटिंग उत्कृष्ट असा लेफ्ट राईट दोन्हीचं कॉम्बिनेशन करतायत भुते आणि चौकारांची बारिश करतायत धावसंख्या 4 ने वाढते झपाट्याने वाढलेली धावसंख्या पहिला षटक प्रगती पथावर असताना 10 धावक्या झाली आहे 10 सचिन तेंडुलकरच्या टी शर्ट वर असलेला आकडा फायनल लकी ड्रॉ प्रसाद भुते निर्धाव चेंडू धावसंख्या रोखून धरले प्रणय याने भुते जेवढे गाजलेले आणि मोठे फलंदाज असले तरीही प्रणय ही तितकेच मोठे गोलंदाज आहेत आणि आता मात्र भुते लेफ्ट साईडने खेळत आहेत जे थोडा एक बॉलापूर्वी राईट साईड एक बॉलानंतर लेफ्ट साईड दोन्ही कॉम्बिनेशन करून खेळत आहेत बॉलरला नक्कीच चकवताना दिसत आहेत पंचांचा मला वाटतं हा नो बॉल थ्रोचा इशारा नोचा इशारा आणि फेकी बॉलिंग बॅन आहे ते आपल्या इथे आणि आता मात्र नाही एक गोलंदाज नेक्स्ट मॅच साठी नेक्स्ट मॅच टूर्नामेंट पूर्ण टूर्नामेंट बॅन आहे नेक्स्ट मॅच साठी नाही पूर्ण टूर्नामेंट साठी एक बॉल कॅन्सल होईल असं मला वाटतंय बॉलर यापुढे होणारा सामना जय जय भवानी माडबाद वर्सेस आयुष 11
अडीव रे दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅवलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. जय भवानी माडबन वर्सेस आयुष इलेवन अडीव रे. राजू तळेकर बाउंड्री लाईन वर लॅकड्रॉची तिकीट घेऊन भागताना दिसतात आपल्याला स्क्रीन वर. नक्कीच होम थिएटरच्या मागे असतील असं मला वाटतंय. भूते उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत आणि एखादा बॅटमन लेफ्ट साइड राईट साइड लेफ्ट साइड राईट साइड खेळत असतील तर नक्कीच बॉलरवर प्रेशर पडेल. आणि तीच घटना घडली इथे. एक धाव संख्या धाव संख्या एक ने वाढलेली आहे. धाव संख्या झाली आहे 12. बिनबाद 12 डिसेंबर 1981 युवराज सिंगचा जन्मदिवस. या खेळाडूने इंडियात राहून 6 बॉलला 7 षटकार पटकावले होते. युवराज सिंग 12 डिसेंबर 1981. आणि आत्ता मात्र युवराजचं नाव काढतात. स्ट्राईकला आहेत विलास नाचेकर ज्यांच्यामध्ये क्षमता आहे 6 चेंडू 6 धावा मारण्याची 6 षटकार मारण्याची आणि 6 चेंडूमध्ये खूप काही करून दाखवण्याची क्षमता आहे दोन्ही बॅटमनकडे. फलंदाज फायनल डिक्लेअर कर लकी ड्रॉचा कोण इच्छुक असेल तर डिक्लेअर कर. आणि विलासच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. फोर लागते 6 धावांची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 18. आणि आता युवराज सिंगची आठवण काढली आणि खरोखरच विलासने ती आठवण आम्हाला करून दिली आहे. विलास नाचनेकरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत गगनभेदी षटकार. लकी ड्रॉची कोणाला पावती फाडायची असेल तर त्याने पॅवलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. अजूनही वेळ आहे. पुन्हा एकदा विलास तडकवण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव संख्या आणि आता मात्र गोलंदाजावर स्पेशल मात्र पडलं असेल गोलंदाजी टाकताना. जो या चेंडूमध्ये षटकार पटकावला होता विलासने त्या षटकाराने मात्र गोलंदाजावर प्रेशर पडलं असलं तरीही उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 19. 19 ही धावसंख्या 19 चा आकडा वीरेंद्र सेवकसाठी मात्र लकी ड्रॉचा जो होता परेश छोटा दोन मिनिटं थांबायचं आहे. लकी ड्रॉचा जो कार्यक्रम आहे जो पावती बुक त्यावेळेस मी ते स्टॉप करतोय. आणि आम्ही हा लकी ड्रॉचा इथे कार्यक्रम चालू करतोय. शेवटच्या टप्प्यात आम्ही हा लकी ड्रॉचा चालू करतोय. परेश छोटा माहिती येते एकोणीस वीरेंद्र सेवकसाठी 19 हा आकडा मात्र लकी ओडीआयमध्ये आवाज थोडा कमी लकी ड्रॉचा आम्ही इथे कार्यक्रम चालू करतोय. 119 ओडीआयमध्ये 219 आणि कसोटीमध्ये 319 अशा धावसंख्या आहेत सेवकच्या. हॅलो लकी ड्रॉची सुरुवात मला वाटतं हे मोठ्या पक्षांचं जे लकी ड्रॉ आहे त्याची सुरुवात करतात ते आमच्या वाडीचे अध्यक्ष यांनी हा पहिला लकी ड्रॉचा कुपन उचलायचा आहे. आणि पहिला भाग्यविजेता कोण आहे तो पाहायचा आहे. लकी ड्रॉचा भाग्यविजेता मला वाटतं कुकर यासाठी जो लकी ड्रॉ ठेवला होता त्याच्यासाठी पाहूया कोण विजेता ठरतोय तो. पार्थ नाचनेकर मला वाटतं हे विलास नाचनेकर यांचे मुलगा आहे. विलास नाचनेकर तुमचा विलास नाचनेकर नाही आहे. हा घोडेपोई देवाचे गुटणे या गावचा विलास नाचनेकर आहे. त्यांच्या मुलाला हे बक्षीस लागलेलं आहे.
7369 त्यांनी नंतर हे बक्षीस घेऊन जायचे विलास नसनेकर अतिरिक्त धाव संख्या यापुढील जे जे कूपन उचलले जाय ते माननीय श्री राजापूर तालुका सदस्य प्रकाशजी गुरव यांनी हे याच्यातून एक चिठ्ठी उचलायची आहे लकी ड्रॉचा विनर घोषित करायचा आहे धाव संख्या झाली आहे 26 राजाराम गुप्ता हे माझ्या ऑफिसचे कलीग आहेत त्यांचा इथे बक्षीस लागलेलं आहे राजाराम गुप्ता चौकार त्यांना हे कुकर त्याच्या पुढे जे लकी ड्रॉचे कुपन काढायचे तो आमची पाची संघाची धाव संख्या 30 लकी ड्रॉचे कुपन काढायचे आणि खूप ऍक्टिव्ह आहे ती आणि त्याने ते मला वाटतं हाईट पुरणार नाही तरी पण वरती चढून ते कुपन काढायचंय लवकर काढायचंय पटापट जरा चिठ्ठी काढ कुठली तरी फिराव फिराव धोरात विशाल शेलार विशाल शेलार 5489 मोबाईल नंबर पण आहे इथे कोण विशाल शेलार असेल त्याने आपल्या लकी ड्रॉचं बक्षीस घेऊन जायचंय यापुढे जे लकी ड्रॉचं विनर घोषित करणार आहे ते प्रभाकर कृष्णगुरु यांनी पुढे यायचंय विलास आणि पहिला झटका कातेवाडिया संघाला आणि लवकर लवकर संघाला जिंकण्यासाठी एक चिठ्ठी काढायची जरा वर खाली करून जरा व्यवस्थित काढायची धावाची गरज 12 चेंडू 32 धावा मोठं आव्हान मटगरवाडी या संघासाठी परंतु तितकेच घातक फलंदाजी मटगरवाडी या संघाकडे सीमा विकास मुंडेकर सीमा विकास मुंडेकर मोबाईल नंबर आहे पावती नंबर आहे 9114 त्यांनाही बक्षीस आमच्या मंडळाकडून दिलं जाईल मला वाटतं मुंडेकर आपल्या आजूबाजूला सध्या कोण नाही आहे ते मला वाटतं मुंबईमध्ये असणार आहे त्यांचंही बक्षीस देण्यात येईल पुढील जे बक्षीस मला वाटतं इथे काढतील ते लकी ड्रॉचे कुपन प्रेम प्रेम गुरव कुठे असेल त्याने इथे यायचंय लकी ड्रॉचे कुपन काढायचंय प्रेम गुरव प्रेम नाहीये मनोज बाणे यांनी आपले कुपन काढायचे आमच्या मंडळाचे धड्याचे कार्यकर्ते मनोज बाणे यांनी आपले कुपन काढायचे स्कोर किरण प्रभाकर कालकर कालकर किरण प्रभाकर कालकर मला वाटतं 391 हा कुपन नंबर आहे त्याचा कालकर पारसू मोबाईल नंबर पण दिला आहे त्याने आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना त्यांचं बक्षीस देऊ त्यांना कुकर हे बक्षीस लागलेलं आहे आयुष इलेव्हनने आपला निर्णय सांगायचा आहे आयुष इलेव्हन यापुढे परत जे लकी कुपन काढणार आहेत ते प्रितेश गुरव यांनी कुपन काढायचंय प्रितेश गुरव मडगुरवचे विनोद गुरव इथे यायचे लवकरात लवकर विनोद गुरव इथे यायचे स्टेजवरती लवकर जयवंत पाटील मला वाटतं हे आपल्या भंडारवाडीतील असावेच आहेत 5462 हा कुपन नंबर आहे मोबाईल नंबर पण आहे त्यांचा जयवंत पाटील त्यांनाही आमच्या मंडळाकडून त्यांचा बक्षीस त्यांच्या घरी मिक्सर लागले त्यांना तो मिक्सर त्यांच्या घरी पोच केला जाईल हां त्यांनी येऊन जे कॉन्टॅक्ट नंबर त्यांना आम्ही करू त्यांनी कलेक्ट करायचं आमच्याकडून यापुढे जे कुपन काढणार ते विनोद गुरव कुठे असतील त्यांनी हां कुपन काढायचं आहे मडगुराडी आमच्या बंदोबस्ती कमिटीचे सदस्य आहेत ते
मुंबई क्रिकेट यापुढे जे बक्षीस लागलंय ते अवनीश कमलेश नवाळे यांना हे बक्षीस लागलेलं आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे आपल्याकडे, मला वाटतं देवाच्या कोट्यात दिले असावेत. मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना आम्ही हे बक्षीस देऊ. त्यांचं बक्षीस आहे पहिला झटका मटगरोवाडी या संघाला, पहिला चेंडू मिक्सर, पहिला फलंदाज बाद. त्यांना हे मिक्सर त्यांना कॉन्टॅक्ट करून दिला जाईल. आणि आता शेवटची दोन बक्षीसं आहेत उरलेली आहेत, ती एक स्मार्टफोन आणि होम थिएटर. हे दोन बक्षीस आहेत फायनल. आता पाहूया या दोन बक्षिसांचा कोण विनर होतो तो. आणि मला वाटतं ही दोन चिट्ट्या आम्ही स्वतः, मी आणि सचिन, या शेवटची दोन चिट्ट्या आम्ही उचलणार आहोत. सचिनने आपला पहिला चिट्टी उचलायची आहे इथून होम थिएटरसाठी. एक लकी विनर काढायचा आहे होम थिएटरसाठी. जरा इकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कोण विजेता होतोय तो लकी ड्रॉचा या दोन फायनल बक्षिसांचा. आणि दीपक बाबू खांबळ गोवळ या गावाच्या या सदस्याला हे दीपक बाबू खांबळ गोवळगाव यांना हे बक्षीस लागलेलं आहे मिक्सर. मला वाटते ते उपस्थित नाही आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून होम थिएटर त्यांना हे कॉन्टॅक्ट करून दिला जाईल. आणि फायनल जे बक्षीस आहे ते मी स्वतः आणि ते काढणार आहे. पाहूया स्मार्टफोन कोणाला लागतो ते. आणि मी इथे चिठ्ठी उचलतोय. कैलास नवाळे स्क्रीनवर दिसत आहेत, खरोखरच खुश असतील ते. तीन सामने जिंकलाय, दोन बॅगा भेटल्या त्याला आणि आता स्मार्टफोनची. स्मार्टफोन कोण लागणार पाहूया. लास्टचे बक्षीस आहे आणि त्याची चिठ्ठी माझ्या हातामध्ये आहे 20 रुपयामध्ये. मला वाटतं कमीत कमी 9000 हा फोन असावा. आणि कोण जिंकते पाहूया. डीजे पंच, अच्छा धन्यवाद. आणि हा जो विजय ठरलाय तो संदेश खडपे. मला वाटतं संदेश खडपे मोबाईल नंबर आहे आमच्याकडे, जरी ते उपस्थित असेल तर खूप मजा आली असती. परंतु संदेश खडपे यांना हा आणि हा अंतिम विजय ठरला तो स्मार्टफोनचा. संदेश खडपे त्यांना हा मोबाईल आम्ही कॉन्टॅक्ट करून देऊ. आणि हा इथे मला वाटतं लकी ड्रॉचा इथे मोबाईल आहे. सचिन गुरुने मोबाईल दाखवायचा आहे. नवाळे नाराज संदेश खडपे यांना मोबाईल लागलाय स्मार्टफोन. आणि इथे हा विलास लकी ड्रॉचा जो मला वाटतं कार्यक्रम झाला होता तो इथे आम्ही समाप्त करतो. जे लगी विजेते ठरले जेल मात्र सुटतोय, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दोन सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही खूप खूप मनपूर्वक इथे आभार. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या पावती बुक संपवण्यामध्ये सहकार्य केले गावामध्ये आमच्या मंडळामध्ये तसेच इतर काही गावामध्ये मुंबईमध्ये त्या सर्व आमच्या सर्वांचं आमच्या मंडळातर्फे आम्ही आभारी आहोत. खरोखर आमच्या मंडळाला इथे पावती बुक संपवण्यामध्ये दोन गावाने पावती पुस्तकं आम्ही प्रत्येकाला एक एक दिली होती. काही लोकांनी आम्हाला ती रिटर्न केली त्याबद्दल आम्ही नाराज नाही आहोत. जे आमच्याकडे वितरण केलं आणि ते बक्षीस समारंभ जो होता जो लकी ड्रॉचा तो आम्ही ते समाप्त करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्क्रीन समोर धन्यवाद संदेश खडपे इथे मला वाटतं उपस्थित आहेत. जोरदार डावा संदेश खडपे ना. संदेश खडपे यांचं हार्दिक अभिनंदन. संदेश खडपे स्मार्टफोनचा विजेता आहे तो संदेश खडपे. आणि बोल दुसरा झटका पटगरोवाडी या संघाला, फलंदाज बाद संदेश खडपे यांची. पावती नंबर आहे 674 लागलेला कपोट नंबर बघायचा आहे. आम्ही आता थोडा हा कार्यक्रम संपवला होतो तेवढं त्यांनी इथे पावती आणून दिली आहे. मला वाटतं
संदेश कडपे 74 लकी नंबर आहे हा आणि मला वाटतं इथे आम्ही थोडे नाराज होतो की आमचा हा विनर इथे मिळणार नाही आम्हाला परंतु इथे मिळालेला आहे 674 नंबरचा संदेश कडपे इथे वरती यायचे आणि आपला स्मार्टफोन घेऊन जायचं आहे जोरदार वाजायचं आमच्या एवढ्या 3-4 महिन्याचा जो आम्ही अंतिम विजय ठरवत होतो आज आमच्या समोर इथे उपस्थित आहे संदेश कडपे त्याने आपला स्मार्टफोन घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये सिम कार्ड नाही आहे तुम्ही स्वतःचं सिम कार्ड घालायचं आहे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे जरा दौडत उपस्थित उभा राहून जरा या अंतिम लकी ड्रॉचा विजय ठरलाय तो आमच्या गावामधून नाही लकी ड्रॉचा विजेता अंतिम विजेता आहे तो संदेश कडपे त्यांचं हे पावतीचा नंबर आहे त्यांनी आपली पावती स्वीकारायची आहे मंडळ तुमचं खूप खूप आभार आहे याला म्हणतात नशीब खरोखरच नशीबान आहे ते संदेश कडपे त्यांना आमच्या मंडळाकडून स्मार्टफोन हा स्मार्टफोन त्यांना मिळाला आहे आणि बॉक्सही द्यायचा आहे त्याच्यामध्ये सगळं त्यांचं ऍक्सेसरीज आहे ते द्यायचं आहे त्यांना संदेश कडपे माझ्या हातून हा लकी ड्रॉ निघाला होता आणि खरोखरच मी पण त्यांना हात लावतो थोडा जोरदार डाव द्या लकी विनरसाठी आणि आमचा हा इथे लकी ड्रॉचा धन्यवाद हा सामना कातेवाडी या संघाकडे झुकलेला दिस माडबन माडबन या एरियातले संदीप कडपे स्मार्टफोन लागलाय त्यांना आणि मला वाटतं पबजी मात्र ते नक्की अपलोड करतील आपल्या मोबाईल प्रसाद भूते गोलंदाजी मार्कवर संघाचा शेवटचा षटक आणि धावा पाहिजे ते आयुष इलेव्हन आडिवरे यांचा निर्णय सांगायचा आहे आपला आता या पुढे होणारा सामना आयुष इलेव्हन वर्सेस माड जय भवानी आणि पंचांचा इशारा 4 धावा सुनील गुरव तिकडे येते माझ्यासोबत ओव्हर थ्रो 5 धावा मिळतील या पुढील होणारा सामना जय भवानी माडबन वर्सेस आयुष इलेव्हन आडिवरे या संघाने टॉस वि जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा सामना मात्र कातेवाडी या संघाने आपल्या खिशामध्ये टाकलेला आहे दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन दसरेवाडी कातेवाडी आणि पाटवाडी यांच्यामध्ये बॉल आउट होणार आहे